शिवसेनेची नारायण राणेच्या विरोधात क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। संतप्त शिवसैनिकांचे क्रांती चौकात जोडे मारो आंदोलन। संभाजीनगर, प्रतिनिधी ज्ञानेश्वर तांबे। नारायण राणे यांनी केलेल्या बेताल वक्तव्याविरोधात आज दिनांक 24 सकाळी क्रांती चौक पोलीस ठाण्यात शिवसेना प्रवक्ते जिल्हा प्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी तक्रार दाखल केली आहे। संतप्त शिवसैनिकांसह छत्रपती शिवाजी महाराज पुतळा क्रांती चौकात शिवसेना प्रवक्ते जिल्हा प्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली राणेंच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केले। राणेंच्या कोंबडी चोर या उपाधीला साजेशा जिवंत कोंबड्या देखील या आंदोलनात आणल्या गेल्या होत्या। आंदोलनाच्या वेळी शिवसैनिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसून येत होत्या। राणेंच्या विरोधात घोषणांनी परिसर अक्षरशः दणाणून गेला होता। या प्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख संतोष जेजूरकर, शहर प्रमुख बाळासाहेब थोरात, विजय वाकचौरे, विधानसभा संघटक राजू वैद्य, गोपाल कुलकर्णी, उपशहर प्रमुख रमेश बहुले, अंबादास मस्के, संजय हरणे, बापू पवार, सुगंध कुमार गडवे, सतीश निकम, जयसिंह होलिये, उपतालुका प्रमुख विष्णू जाधव पाटील, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हा संघटक समीर कुरेशी, विभाग प्रमुख सुधीर चौधरी, नंदू लबडे, सतीश कटकटे, शाखा प्रमुख गोरख सोनवणे, राहुल येल्दी, पंकज वाडकर, ज्ञानेश्वर शेळके, रणजित दाबाडे, स्वप्नील साबळे, नितीन पवार, शिवाजी गायकवाड, नारायण सिंग राठोड, गणेश लोखंडे, अंसाराम वडकते, नारायण जाधव आदी शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते। अशा पद्धतीनं वैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तींनी वैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तींना अशा पद्धतीने वक्तव्य करणे, कारण आपण जी शपथ घेतलेली आहे, शपथ घेणे ही गुप्ततेची राज्य घटनेच्या तत्वाच्या अंमलबजावणी करणे, राज्य घटनेत भारतीय दंडविधानाप्रमाणे अशा पद्धतीने वक्तव्य करणे हा मोठा गुन्हा आहे। तो गुन्हा नारायण राणे यांनी केलेला आहे, त्याचा निषेध शिवसैनिकांनी ठिकठिकाणी व्यक्त केलेला आहे। खरंच आक्रमक आंदोलन तुमच्याकडनं सुरू आहे आणि राणे पण म्हणतात आम्ही हे आक्रमक आंदोलनानंच उत्तर देतात, करावं राणेंनी करावं आंदोलन, कुठं कुठं आंदोलन होतं बघूया आपण।